चला लगे क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं, सलामीची जोड़ी मैदानाच्या आत पाठवून द्यायची। आपले दोन ऑफिशियल पंच, आपले दोन मेन पंच मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना आपण पाहतोय। सध्याच्या घडीला तरी दोन महत्त्वपूर्ण पंच, सलामीचे दोन बॅटर, सलामीची जोड़ी मैदानाच्या दिशेने मंद मंद पावलाने इथून मात्र रवाना झालीये। आजच्या दिवसातील शेवटचा सामना, अगदी ज्या क्षणाची वाट पाहत होते सर्व संघ, तो सामना इथून मात्र येऊन ठेपलाय। उद्याचा दिवस सुपर डुपर संडे, या स्पर्धेचा मेगा फिनालेचा सामना, बक्षीस वितरण सोहळा आपल्याला पाहायला मिळेल। ज्या क्षणाची अगदी वाट पाहत होते प्रेक्षक, त्याचबरोबरीने अगदी सर्व खेळाडू, उद्याच्या दिवसामध्ये ग्रँड फिनालेचा सामना आणि या पहिल्या चमचमीत ट्रॉफीवर कोणता संघ नाव कोरेल याच्याकडे उद्याच्या दिवसामध्ये लक्ष जरूर राहील। पण आजच्या दिवसामध्ये जो संघ इथून मात्र विजय होईल तो या तीन ट्रॉफीजपैकी एका ट्रॉफीवर स्वतःचं नाव जरूर कोरेल। चला तर जाऊया मॅच कडे। आजच्या दिवसातील शेवटचा सामना, इन गोईंग मॅच मैदानावर सुरू होतीये। जबरदस्त सामना, एका बाजूने आगाशी तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत अर्नाला। दोन गाव एकमेकाच्या विरोधामध्ये, दोन संघ द्वंद्व युद्ध, कडी लढाई, महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांच्या अनुषंगाने। आजच्या पूर्ण दिवसामध्ये तुम्ही काय केलंय ते महत्वाचं नसणार आहे, या शेवटच्या सामन्यामध्ये तुम्ही कसा खेळ करतायत हे मात्र खूप महत्वपूर्ण असणार आहे। वर वैयक्तिक पहिले षटक डेलमॉन, या दरम्यानचा पुढला चेंडू, अजून एक सुंदर डिलिव्हरी, अप्रतिम गोलंदाजी केली जातीये, अप्रतिम हातालनी चेंडूची केली जातीये, कन्सिस्टन्सी इथून मात्र दर्शवली जातीये। डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजासाठी अगदी नॅचरल स्विंग, उजव्या हाताचा गोलंदाज एक कटर पद्धतीने चेंडू हातालतोय, पडल्यानंतर आतल्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारा चेंडू आहे। निर्धाव चेंडूची सांगता होतीये, बॅक टू बॅकचे दोन निर्धाव चेंडू इथून मात्र हाताळले गेलेत। चांगली गोलंदाजी, चांगल्या लेंथ लाईन वर टप्पा जर पाहिला तर चांगल्या पद्धतीने इथून मात्र हाताळला जातोय। या दरम्यानचा चेंडू मात्र ड्राईव्ह करत असताना चेंडूला मिड ऑफला, त्या ठिकाणी मात्र धोका निर्माण झाला होता। या दरम्यानचा चेंडू मात्र चांगला आहे, अप्रतिम डिलिव्हरी, काय घडलंय, उजवी स्टिक सोडून जाणारा चेंडू होता, पण इथून मात्र जरूर त्या ठिकाणी मात्र एक्शन मध्ये येत आहेत, आव्हान तर रवेची खून करतायत।
या चेंडूवर मात्र अवांतर धाव प्राप्त होती। अवांतर धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक आता मात्र पुढे सरकलंय, धावफलक जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच एकच्या घरामध्ये एक धाव धावफलकावर। इथून मात्र धावगतीला सुरुवात झाली आहे। चार षटकांचा सामना डेलमॉन गोलंदाजी मार्कवर, त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहोत। नितेश या दरम्यानचा चेंडू हवाई हल्ला चढवलाय, जरूर चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक करणार नाहीये चूक, कारण जो सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये जेल जाऊन मात्र धावफलकावरती धाव आहेत, त्या म्हणजेच फक्त आणि फक्त एक। पूर्णपणे सामना इथून मात्र अडचणीच्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय। पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी व्हायला हवी त्या पद्धतीने गोलंदाजी सध्या तरी सुरू आहे, अजूनपर्यंत षटक समाप्त झालं नाही। ऍक्च्युअली चुकीची दुरुस्ती आपण पाहता, या षटकातील चार चेंडू समाप्त झालेत, अजून सुद्धा दोन चेंडू शिल्लक आहेत। अप्रतिम गोलंदाजी डेलमॉनच्या माध्यमातून लॉंग रनअपने काय गोलंदाजी करतोय, अतिशय अप्रतिम गोलंदाजीचा दर्जा आपण पाहतोय। भन्नाट वेगाने गोलंदाजी करण्यासाठी या गोलंदाजाला ओळखलं जातं आणि त्या पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे। या दरम्यानचा चेंडू मात्र सोडून दिलाय, अगदी अव्वांतर धाव या चेंडूवरील। या षटकातील दुसरा वाईट चेंडू आपण जर पाहिलं तर दोन वाईट चेंडू इथून मात्र हाताळले गेलेत, ज्यासाठी खऱ्या अर्थाने या खेळाडूला ओळखलं जातं, गुणवत्ता त्याने सिद्ध केली आहे। चार निर्धाव चेंडू तर दोन वाईट, दोन धावा धावफलकावर लागले गेले, चार निर्धाव चेंडूंची सांगता होती आहे। डॉट बॉल्स या सामन्यामध्ये मोठ्या प्रमाणात सध्याच्या घडीला तरी आपण पाहतोय। या दरम्यानचा चेंडू मात्र हवाई हल्ला चेंडूला पाठवलाय, बिग 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 इट नाव आउट ऑफ द पार्क। या षटकाराच्या मदतीने धावफलक आता मात्र आठच्या घरामध्ये जाऊन पोहोचले, पारंभाला सुरुवात केली आहे, मोठ्या फटक्यांना सुरुवात केली आहे। अजून एक चांगला चेंडू, या दरम्यानचा चेंडू भन्नाट वेगाने होता, पडल्यानंतर शरीराच्या जवळून कट होऊन निघून गेला होता, यालाच तर म्हणतात गुणवत्ता। एक मोठा फटका आल्यानंतर कमबॅक करण्याची क्षमता त्या गोलंदाजाकडे ती त्याने मात्र दर्शवली आहे। निर्धाव चेंडूची सांगता होतीये, या दरम्यानचा चेंडू मात्र निर्धाव पद्धतीने हाताळला गेलाय। काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे, पहिलं षटक अगदी जर पाहिलं तर गोलंदाजाच्या नावावर राहिलं होतं, त्यानंतरच्या चेंडूवर मात्र षटकार ठोकलाय आणि या सामन्यामध्ये अगदी जर पाहिलं तर आपण कमबॅक केलं गेलंय। मोठ्या फटक्याची नित्यांत गरज होती आणि तो फटका एक्झिक्यूट केला गेलाय। खऱ्या अर्थाने तुमच्याकडे क्रिकेट खेळत असताना गुणवत्ता असणे खूप गरजेचं आहे। आयुष्यात स्वतःच्या आवडत्या क्षेत्रात जा, नाहीतर ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्राला स्वतःचं आवडतं क्षेत्र बनवा, कारण या जगामध्ये आवडीशिवाय काही सोपं नाहीये। पहिलं षटक इथून मात्र समाप्त झालंय। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावगती धावफलकावर लागली गेली आठ धावा,
खऱ्या अर्थाने आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोकर डासलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत। संकटावर अशा प्रकारे तुटून पडा ना की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे। खऱ्या अर्थाने आज ऐतिहासिक सामना मैदानावर रंगला गेलाय, जबरदस्त चित्तदरारक सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी। आपण पाहतायत महेश जी भुजिंग सेंटर अप्रतिम पद्धतीने नक्कीच त्यांचा सध्याच्या घडला तरी कारोबार सुरू आहे। काय जबरदस्त सामना सध्याच्या घडला तरी सुरू आहे। या दरम्यानचा चेंडू मात्र स्टेप मध्ये चुकला गेलाय। या दरम्यानचा चेंडू मात्र पहा एक्स्ट्रा कव्हरला, नेत्रदीपक आउटस्टँडिंग स्ट्रोक, विराट कोहली सर विराट कोहली यांची आठवण करून देणारा हा फटका, एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय 6 धावांसाठी। तिथून मात्र झलकवलं गेलंय। अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, डावे स्टिक सोडून जाणारा चेंडू पंच आमच्या बाजूने, इथून मात्र इंटरेस्टेड आहेत जरूर। अव्वांतर धाव, इथून मात्र धावफलकावरती वाढ होतीये। या एका धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलंय। ज्या धावगतीला फुल स्टॉप लागला गेला होता त्या धावगतीला इथून मात्र अगदी वाऱ्याप्रमाणे धावलं जातंय, पलवलं जातंय। 15 धावा धावफलकावर। या दरम्यानचा चेंडू हवाई हल्ला, चेंडूला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग क्षेत्राच्या वर्ण, 6 की 4, 4 धावांसाठी चौकार। एका टप्प्याने चेंडूने गाठली आहे सीमारेषा, फटका दमदार, चेंडू गेलाय सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार। अगदी आपण पाहतो इथून मात्र चौकार वसूल केला गेलाय, काय जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे मैदानावर। या चौकाराच्या साह्याने धावफलक 19 घरामध्ये। अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, मॅचची गोल्डन विकेट पकडलीये, फलंदाजाला तंबूच्या अस्त्राला जावं लागेल, बॅक टू द डगआउट।
फ्रोटस हा डगआउटला आलाय ज्याच्या माध्यमातून आपण पाहिले एक षटकार एक चौकार आला तोच फ्रोटस आता मात्र डगआउटच्या अस्त्राला या दरम्यानचा चेंडू सुंदर आहे बॅटची आतली गाडा चेंडू त्या ठिकाणी मात्र फाइन स्लिप मध्ये पकडला गेलाय एक धाव घेण्याची संधी तत्पुरती जरूर होती या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक आता मात्र पुढे सरकले गेलाय धावफलक 20 च्या घरामध्ये जाऊन पोहोचतोय 20 धावा धावफलकावर सध्याच्या घडीला तरी आपण पाहताय जबरदस्त सामना मैदानावर रंगला गेलाय दोन संघ सध्याच्या घडीला तरी इथून मात्र झुंज देत असताना टक्कर देत असताना एक कडवी लढत या सामने म्हणून विजय होणारा संघ अगदी या स्पर्धेतील टॉप 3 मध्ये क्वालिफाई करणार आहे या दरम्यानचा चेंडू मात्र सोडून दिलाय पंचांच्या बाजूने वळतायत अव्वांतर धावेची खूण पंचांची जरूर आली आहे या चेंडूवर मात्र अव्वांतर धाव या अव्वांतरच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक आता मात्र पुढे सरकलंय धावफलक 21 अर्थातच 21 घरामध्ये जाऊन पोहोचलं गेलंय 21 धावा धावफलकावर गती कमी केली गत चेंडूवर बोट फिरवली जात आहेत चांगल्या चेंडूची हातालणी इथून मात्र केली जाते चांगल्या लेंथवर चेंडू पिच केला गेलाय निर्धाव चेंडूची सांगता होतीये षटकाची इथून मात्र समाप्ती झालीये आपण पाहतोय दुसऱ्या षटकाच्या अखेरीस आता मात्र धावफलकावरती धावा लागल्या गेल्या ते म्हणजेच 21 21 धावा धावफलकावर 3-21 धावा धावफलकावर आपण पाहतोय या ठिकाणी मात्र धावगती बनवली जाती 21 धावा धावफलकावर अगदी जर आपण पाहिलं तर फलंदाज प्रितेशचा जर विचार केला तर 3 चेंडूंमध्ये 6 धावा त्याने चांगल्या पद्धतीने फटकेबाजी केली आहे तर नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय सध्याच्या घडीला तरी स्ट्रायकिंग एंडवर अव्वल तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी संदीप ज्याने गेल्या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या या दरम्यानचा चेंडू मात्र प्रहार चढवलाय हवाई हल्ला चेंडू हवेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक करणार नाहीये चूक आणि आता मात्र फलंदाजाला जावं लागेल डगआउटला बॅक टू द डगआउट काय जबरदस्त डान्स या ठिकाणी मात्र साजरा केलाय अप्रतिम नेत्र दीपक अगदी आपण पाहता डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून त्या ठिकाणी मात्र प्रक्षेपण दर्शवलं जात आहे काय घडलंय मैदानाच्या आत फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या अस्त्राला अजून एका विकेटचं पतन पुन्हा एकदा आपण जाऊया त्याच डान्सच्या बाजूने
या दरम्यानचा चेंडू मात्र निघालाय नॉन स्टॉप सी मारे शापर होईल फरार अजून एक जबरदस्त चौकार काय जबरदस्त त्या ठिकाणी मात्र डान्स करत असताना या दरम्यानचा चेंडू मात्र हलकी हाताने ड्राइव्ह करत असताना एक डाव पूर्ण होईल का त्या ठिकाणी मात्र प्रश्नचिन्ह होता जरूर एक डाव अगदी सहजरित्या पूर्ण केली जाते या सिंगलच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे जात आहे धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 26 अर्थात 26 घरामध्ये संघर्षमय सामना सध्याच्या घडला तरी सुरू आहे डावखुरे हाताचा फलंदाज ज्याच्या बॅट मधून एक षटकार जरूर आलाय त्याच्याकडे इथून मात्र दुरा जरूर असणार आहे संघ इथून मात्र अपेक्षा करतोय मोठ्या धाव संख्येची आणि मोठी धाव संख्या बनवण्यासाठी या फलंदाजाला मैदानावर राहणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याच्याकडे क्षमता आहे गुणवत्ता आहे ताकद आहे नजाकत आहे पण ती मात्र दर्शवावी लागेल तुमच्याकडे असलेली क्वालिटी इथून मात्र तुम्ही दर्शवणं गरजेचं आहे आयुष्यात जर काय बनायचं असेल तर ब्रँड बना कारण कॉपी बनून जगण्यापेक्षा ब्रँडला किंमती जास्त असते म्हणून बनायचं असेल तर ब्रँड बना सध्याच्या घडला तरी या दरम्यानचा चेंडू पहा जबरदस्त आहे लेंथ थोडीशी पुढे ठेवली चेंडूला ऑफ स्टिकच्या दिशेने आताला गेला त्या ठिकाणी मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू त्या ठिकाणी मात्र डिलिव्हर केला गेला पडल्यानंतर आतल्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर संदीप गोलंदाजी ट्रैक वरच्या विरोधामध्ये डावखुरे हाताचा फलंदाज या वेळेस हवा हल्ला चेंडूला उडवलाय फेकून देतोय डीप मिड विकेट क्षेत्राच्या वरन चेंडू होतोय गोल सीमा रेषा पार अजून एक धमाकेदार स्ट्रोक षटकार गेले तिसऱ्या षटकाचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय 32 धावा धावफलकावर 3 षटकांच्या अखेरीस युवाना विजय दादाचा आपण पाहताय विजय शेठ पाटील चषक 2023 सध्याच्या घडला तरी काय जबरदस्त सामना रंगला गेलाय दबाव पहा शेवटच्या षटकाचा दबाव अंतिम ओव्हर शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक मोठे फटके एक्झिक्यूट करण्याचं षटक इथून मात्र मार्ग असते स्वप्न नाही रात्र बदलते दिवा नाही वाद बदलते मनात नेहमी जिंकण्याची अपेक्षा असावी कारण वेल बदलो ना बदलो पण नशीब मात्र एक दिवस नक्कीच बदलत आज खऱ्या अर्थाने कोणत्या संघाच्या बाजूने नशीब बदलले जातील नशीब कोणत्या संघाचे खुलतील ते पाहणे योग्य राहील गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक घेऊन सज्ज झालाय गोलंदाजी करण्यासाठी करण
या दरम्यान चेंडू जर पाहिला तर पुल करण्याचा प्रयत्न अगदी खाली राहतोय, जबरदस्त डिलिव्हरी पास स्ट्राइक साठी, इथून मात्र पडझड सुरू आहे आणि जावं लागेल नॉन स्ट्राइकिंग एंडच्या बॅटरला। एकाच रुलावर दोन्ही गाडे आणि एक फलंदाज बॅट टू द डगआउट। अगदी जर पाहिलं तर या विभागाला वेड लावणार खेळ जर कोणता असेल, अगदी भारत विश्वाला वेड लावणार खेळ टेनिस बॉल क्रिकेट, आणि त्या टेनिस बॉल क्रिकेटच्या आम्ही वेडे आहोत। काय घडलंय, बॅटची एज आणि फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या अस्त्राला। मॅचची गोल्डन विकेट मैदानावर पडलीय, बॅक टू द डगआउट हदरा, इथून मात्र मोठा बसला गेलाय फलंदाज तंबूच्या अस्त्राला। मात्र वेगळी फटकेबाजी करावी लागेल, संघाला गरज असताना तुम्ही त्या गरजेवर खरे उतरणं हे खूप गरजेचं आहे। खऱ्या अर्थाने गाव जेव्हा तुम्हाला संधी देत असतं तेव्हा तुम्ही गावाच्या नावासाठी चांगला खेळ करणं हे खूप गरजेचं आहे। जेव्हा तुमचं नाव पुढे जातं तेव्हा फक्त तुमचं नाव पुढे जात नसतं, तुमच्या गावाचं नाव पुढे जात असतं। खऱ्या अर्थाने ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिलाय त्या आई वडिलांचं नाव पुढे जात असतं। खऱ्या अर्थाने कोणाचा मुलगा आहे ते विचारलं जात नाहीये, कोणाचे वडील आहेत खऱ्या अर्थाने ते विचारलं जातं, कारण तेव्हा तुमच्या नावापुढे तुमच्या वडिलांचं नाव लागत असतं। या दरम्यानचा चेंडू मात्र पुल केलाय हवेमध्ये, चेंडू काली क्षेत्ररक्षक, घडणार नाहीये चूक, फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या अस्त्राला। बॅट टू द डगआउट, अजून एका विकेटचं पतन। आता मात्र अगदी पाहतोय गोलंदाज विकेट हॅट्रिक वर येऊन पोहोचला, या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक साजरी होईल का। 32 धावा धावपळकावर लागले गेले, 32 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 8 विकेट्स, 8 गडी बाद झालेत 32 धावा धावपळकावर। या दरम्यानच्या चेंडूवर प्रहार चढवलाय, विकेट हॅट्रिक कंप्लीट। केली गेली
अगदी एका स्पर्धेमध्ये दुसरे हॅटट्रिक साध्य करणं हे खायची गोष्ट नसते. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये दुसरा कोणताही गोलंदाज हॅटट्रिक करू शकला नाही. आपण पाहतोय करणच्या नावावर या स्पर्धेतील दोन विकेट हॅटट्रिक राहिल्यात. धावफलक आपण पाहतोय 32 गारामध्ये शेवटची विकेट. या दरम्यान मात्र चांगला चेंडू आहे, अप्रतिम डिलिव्हरी. इथून मात्र डिफेन्स करून काही मतलब नसणार आहे. एखादा मोठा फटका आला तर चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतोय संघ. ऑल आउट होण्यामध्ये काही इथून मात्र ठेवलं नाहीये. इथून एखादा मोठा फटका एक्झिक्यूट केला गेला. पहा चेंडू, पहा जबरदस्त काटा बदलणारा चेंडू होता. पडल्यानंतर आउटसाइड द ऑफ स्टंपच्या दिशेने मुवमेंट प्राप्त करणारा चेंडू, अप्रतिम चेंडू. शेवटचा चेंडू सुद्धा आला, इथून मात्र निर्धाव विकेट मेडॉन षटक. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हवे त्या गोलंदाजासाठी, कारण काय जबरदस्त खेळ दर्शवलाय. विकेट मेडॉन षटक इथून मात्र हाताला गेलंय. करण वैती जबरदस्त गोलंदाजी करतोय. तोपर्यंत आपण एक सुमधुर संगीत ऐकूया. इनिंग्स ब्रेक झालाय. प्रणव भोर यांची उपस्थिती, हर्ष पाटील यांचा सन्मानचिन्ह केला जातोय, सत्कार केला जातोय. भिवंडी ओर अक्षरशः आज समालोचकासाठी जोडले गेले आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या हर्ष पाटीलसाठी. भिवंडीमध्ये एवढ्या स्पर्धा चालू असून सुद्धा त्यांनी आज आपल्या या स्पर्धेमध्ये समालोचकासाठी संधी मिळाली. या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या हर्ष पाटील, द मॅन फ्रॉम भिवंडी. पडत आहे. तसेच खेळाडूचे व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. तसेच रानवाडी मित्रमंडळ आयोजक खूप भरपूर मेहनत घेतलेली आहे, त्यांचे सुद्धा आभारी व्यक्त करतो. आणि पाहतोय शेवटचा सामना, पाहतोय आगाशी इंग्लंड विरुद्ध साईनाथ अर्नाला. आणि अतिशय आपण पाहत आहोत पाणी पण भरलेलं आहे. मला तरी वाटते मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. थँक्यू डीजे. सलामीची जोडी मैदानाच्या दाखल होते, डेलमॉन्ट आणि नेस्टर. थँक्यू डीजे. शेवटचा आणि अंतिम सामना आजच्या या दिवसातील आगरी समाज क्रिकेट स्पर्धा आयोजित विजय पाटील शेठ फाउंडेशन रानवाडी मित्रमंडळ मुक्कामपाडा विजय पाटील चषक 2023. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं असेल की उमेदवार वसईचा संघ क्वालिफायर झाला होता कालच्या दिवसामध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये दोन महत्वाचे संघ मैदानाच्या आतमध्ये लढत आहेत. एका बाजूला साईनाथ अर्नाला संघ, तर दुसऱ्या ठिकाणी आहे आकाशी इलेव्हन संघ. 33 पाठलाग करायचा आहे. ज्या प्रकारची शेवटची आणि अंतिम षटकामध्ये कर्मी मैत्रिणी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये स्वतःला झोकून दिलं, ट्रिपल विकेट मेडन ओव्हर टाकली, पुन्हा एकदा हॅट्रिक, लगातार दोन मॅच मध्ये हॅट्रिक येणारा पहिला गोलंदाज या स्पर्धेसाठी ठरला गेलाय.
ज्या प्रकारचं या मैदानाची खासियत आहे, या मैदानामध्ये ऐतिहासिक मैदान म्हणून ओळखलं जातं आणि या मैदानामध्ये नवीन नवीन रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतंय आणि अजून एक रेकॉर्ड आपल्या भेटीला आलाय. करण वैती लगातार दोन मॅच मध्ये हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. तेथीचा पाठलाग करायचे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अतिशय महत्वाची मॅच. तर पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते प्रितेश. पहिला चेंडू ऑन साइड ला करणार प्रहार, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. व्हॉट अ मॅग्निफिसेंट स्टार्ट बाय मिस्टर डेलमॉन. येथे सहा धावा षटकार. मला का पसंत आहे याच कारण सुद्धा आहे. ज्या ज्या वेळेला या मैदानावर स्पर्धा होते त्या त्यावेळेला डेलमॉन तुटून पडतो. म्हणून डेलमॉन सांगतो की सामना कुठेही असू द्या, मी माझे प्रयत्न सोडणार नाही. पहिल्या चेंडूवर प्रहाराला सुरुवात झाली सहा धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, थोडासा दबाव आता पहिला चेंडू वाढला. पुन्हा एकदा सज्ज होतोय मोठा फटका ऑन साइड ला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक बिग 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 हिट. येतो षटकार सहा धावा. प्रितेश थोडासा महागडा ठरलाय. पहिल्या दोन चेंडूवर दोन बिग हिट. पुन्हा एकदा सज्ज होत आहे सूर्यचंडू. सूर्यचंडू वाढ मॅग्निफिसंट डिलिव्हरी. हे कमबॅक आहे. पहिल्या दोन चेंडूवर षटकार आल्यानंतर तिसरा चेंडू या प्रकारचा होता. यॉर्करचा चेंडू पूर्णपणे ब्लॉकलचा मारा, परंतु तेवढ्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय एके धावेसाठी. धावसंख्या एक नंबर 13 धावा धावपळकावर तीन चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 20 धावांची गरज आहे. क्षेत्रक्षक मध्ये बदल केलाय. पहिले षटक मार्गस्थ आहे, पॉवरप्रद षटक, हाणामारीचे षटक. आता शेवटचा आणि अंतिम सामना आपल्या भेटीला आलाय आजच्या दुसऱ्या दिवसातील विजय पाटील चषक 2023 मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. यावेळेला सुंदर असा कव्हर ड्राईव्ह, चेंडू निघून जातोय वन बाउंड, चेंडू सीमा पार. येतो चौकार चार धावा. पुन्हा एकदा तोच फटका, परंतु झेलपाची संधी होती, परंतु नाही आहे नाही आहे. चेंडू निघून चालला, निघून चाललाय सीमा पार. अजून एक दणदणीत गणगणीत. येतोय चौकार चार धावा. पूर्णपणे दबावामध्ये आणलंय या वेळेला. पुन्हा एकदा सज्ज होतोय मोठा फटका ऑफ साइडला या वेळेला. पुन्हा एकदा व्हॉट अ मॅग्निफिसेंट बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये 33 पाठलाग करत असताना 27 धावा धावफलकावर. लढता लढता हरलो जरी तर लढण्याची मला खंत नाही. लढा माझा अंत असा की लढाईला माझा अंत नाही. मी पुन्हा उठेन, मी पुन्हा लढीन, कारण शांत बसायला मी काही संत नाही. पहिल्या षटकामध्ये 33 पाठलाग करत असताना 27 धावा दोन्ही फलंदाजांनी.
डेलमॉन्डली नेस्टरने सांगितलं डेलमॉन्डला की तू सुद्धा सुरुवात कर, मी सुद्धा सुरुवात करतोय, मॅच फिनिश करायचे. आणि पूर्णपणे आगाशी एलिनचा संघ यावेळेला दबावामध्ये आलाय, कारण की ज्या प्रकारचं पहिलं षटक अनामरचं होतं ते पुरेपूर फायदा आतापर्यंत पहिल्या दोन्ही फलंदाजांनी सलामीसाठी आलेल्या दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. प्रथम गोलंदाजी मार्कवर सज्ज होते, दुसरं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू हलक्यात आणि चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केलाय ऑनसाईडच्या दिशेने, क्षेत्रस चेंडू खाली येतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते, एकही धावानेच समाधान मानावं लागणार आहे. फक्त पाच धावांची गरज आहे, 17 चेंडू मध्ये पाच धावांची गरज. हलक्या त्याने पुन्हा त्या चेंडूला ड्राईव्ह केले एके धावेसाठी. ज्या ज्या वेळेला ही स्पर्धा आयोजित केली जाते त्या त्या वेळेला गौमाता या मैदानामध्ये उपस्थित होते. गेल्या वर्षी सुद्धा आली होती, यंदा सुद्धा त्यांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे या विजय पाटील चषक 2023 मध्ये. तीन धावांची गरज आहे. स्विच इट, स्विच इट. जेलबाजी संधी, येस. झेल सुटला गेलाय, झेल सुटला गेलाय. संख्या एकने पूर्ण. स्विचचा प्रयत्न होता, जेलबाजी संधी होती, परंतु झेल सुटला गेलाय, त्यामुळे धावसंख्या एकने पूर्ण. फक्त दोन धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, परंतु तेवढ्या सुरेख पद्धतीने हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केला. धावची संधी होती परंतु धावसंख्या एकने पूर्ण होती. फक्त एक धावांची गरज या मॅचमध्ये. फक्त औपचारिकता राहिली गेली. ज्या प्रकारचा परफॉर्मन्स केला होता गोलंदाजी मार्कवर शेवटच्या आणि अंतिम षटकावर करण वैती यांनी, त्या प्रकारची फलंदाजी सुद्धा दोन्ही फलंदाजांनी करून दाखवली आणि पूर्णपणे अगदी संघाला मॅचमध्ये बॅकफुटवर गेला. फक्त एक धावांची गरज आहे. 32 धावा धावपळकावर शेवट चार चेंडूचा खेळ झाला. प्रथम पुन्हा एकदा सज्ज होतोय यावेळेला सुरेख चेंडू. सुरेख चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही येतोय, डॉट बॉल. चांगलंच षटक मला वाटतं. पहिल्या षटकामध्ये प्रथमला जर काय षटक हाताला असतं तर थोडस चित्र काय वेगळं असतं, परंतु त्या प्रकारचं प्रथम नाही. आतापर्यंत या षटकामध्ये उघ्या पाच धावा दिल्यात पाच चेंडू मध्ये. शेवटचा चेंडू अकोट्यापाचा चेंडू, चेंडूला ड्राईव्ह केलं क्षेत्रक्षक आहे, परंतु क्षेत्रक्षक जेल सुटते. मॅच फिनिश, सामना जिंकलाय. आजच्या दिवसातील दुसरा, आजच्या दिवसातील क्वालिफायर होणारा संघ, साईनाथ अरणारा संघ, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. हार्डलक बाय आगाशी येईल. आपण सुद्धा खूप चांगला खेळ खेळला पहिल्या गटामध्ये, ज्या प्रकारचा परफॉर्मन्स करून या शेवटच्या अन्य अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्याबद्दल आपले सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप खूप आभार. Champions. चला मॅन ऑफ द मॅच नेस्टर, चला यायचंय. सुपर बॉलिंग, इंटरनॅशनल खेळाडू आहे आणि त्या प्रकारची कामगिरी ओमनच्या गावाला बिलॉंग करत होता, ओमनच्या टीमला बिलॉंग करत होता, परंतु आज अर्नाळा गावामध्ये येऊन सुद्धा त्याच प्रकारची कामगिरी केली.